नमस्कार श्रोते हो रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो कुठलंही काम चांगलं होण्यासाठी त्या कामासाठी लागणारी पॉझिटिव्हिटी आधी आपल्यात असली पाहिजे हीच पॉझिटिव्हिटी ते काम उत्तम होण्यासाठी आपली खूप मदत करते त्यामुळं सतत नकार घंटा वाजवणं हे चुकीचंच याच बोलूया आजच्या आनंदी कट्ट्यावर काही लोक ना अतिशय नकारात्मक असतात निगेटिव्ह असतात अगदी रोजच्या जगण्यात सुद्धा ते कोणत्याही कामाकडे कोणत्याही माणसाकडे परिस्थितीकडे शंकेनं बघतात अशी सतत नकार घंटा वाजवणारे लोक आजूबाजूला असतील तर त्या वातावरणात एक प्रकारचा निरुत्साह हो तयार होतो आणि तुम्ही जर अशा लोकांच्यामध्ये येत असाल तर वेळीच स्वतःला सावरा स्वतःतली नकारात्मकता दूर करण्यासाठी काय करता येईल याविषयी हालचाली सुरू करा एक लक्षात घेतलं पाहिजे की पूर्ण वेळ नकारात्मक राहणं जसं शक्य नाही तसं पूर्ण वेळ सकारात्मक राहणं सुद्धा शक्य नाही रोजच्या दिवसामध्ये अनेक गोष्टी घडत असतात प्रत्येक वेळी आपल्याला हवं तेच आणि पाहिजे तसंच घडेल अशी काही खात्री नसतेच मुळे अनेकदा अंदाज चुकतात वेळी अडचणी येतात मग अशावेळी नाराज होणं उद्विग्न होणं साहजिक आहे पण ही नाराजी चिडचिड उद्विग्नता किती वेळ पकडून ठेवायची हे आपल्या हातात आहे आणि याचं भान आपण नेहमी ठेवलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्याच बाबतीत असं का घडतं हे तर आपल्या सगळ्यांचं अतिशय आवडतं वाक्य आहे अशावेळी लक्षात घ्यायला पाहिजे की जेव्हा आपलं आरोग्य व्यवस्थित असतं जेव्हा आपलं काम आपल्या मनाप्रमाणे होतं किंवा कधी कधी अनपेक्षितरित्या आपल्याला यश मिळतं आनंद मिळतो तेव्हा आपण असं कधीच म्हणत नाही माझ्याच बाबतीत असं का घडतं म्हणून थोडक्यात काय सुख असेल किंवा दुःख येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीत आपली बुद्धी स्थिर राहील आणि मन शांत राहील यासाठी मला काय करता येईल याचा विचार करायला हवा मनात येणारे सततचे नकारात्मक विचार दूर करण्याचा उत्तम उपाय म्हणजे सेल्फ टॉक म्हणजे स्वसंवाद रोज सकाळी उठून जसा तुम्ही वीस किंवा चाळीस मिनिटं व्यायाम करता ना? करता करताना <laughs> नसेल करत तर नक्की करा तर हा वीस किंवा चाळीस मिनिटं आपण जो व्यायाम करतो त्याप्रमाणे न चुकता दिवसाच्या कामाची सुरुवात करण्यापूर्वी स्वतःशी काही सकारात्मक वाक्य बोला नाहीतर लिहून काढा जसं की आज मी ठरवलेलं काम पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करीन आज माझ्या मनासारखी परिस्थिती नसली तरी ती संयमानं हाताळण्याची पूर्ण क्षमता माझ्यामध्ये आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा आजचा दिवस खूप छान जाणार आहे बघा तुम्हालाच तुमच्या या वाक्यांचा अनुभव येईल आणि मग दिवसच काय आयुष्यच खूप सुंदर वाटायला लागेल तेव्हा श्रोते हो हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका